निपाणी तहसीलदार कार्यालयाजवळ आमरण उपोषण करणार मैनुद्दीन शेख यांची माहिती. जमीन गैरव्यवहार प्रकरणात न्याय मिळण्याची अपेक्षा. कोगनोळी येथील सर्वे नंबर 757 मधील जो बोगस डायरी प्रकार झालेला आहे, या डायरीमध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे, याबद्दल निपाणी तहसीलदार कार्यालय व रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या विविध कार्यालयांना भ्रष्टाचार झालेली कागदपत्रे देऊन देखील अद्याप मैनुद्दीन शेख यांना न्याय मिळालेला नाही. या जमीन प्रकरणात न्याय मिळण्यासाठी निपाणी तहसीलदार कार्यालयाजवळ दिनांक 21 मार्च 2023 रोजी आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा मैनुद्दीन शेख यांनी दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोगनोळी येथील झालेल्या जमिनीचा गैरव्यवहार सर्व अधिकाऱ्यांना डोळ्यासमोर आणून देखील अजूनपर्यंत कोणत्याही पद्धतीचा न्याय मिळालेला नाही. यासाठी तहसीलदार कार्यालयाजवळ आमरण उपोषण करण्यात येणार आहे. सदर प्रकरणामध्ये लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून शेतकऱ्याला न्याय देण्यात यावा अशी निपाणीसह परिसरामध्ये चर्चा होत आहे. या जमीन गैरव्यवहारामध्ये दोषींच्यावर कारवाई करून एका सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय मिळण्याची अपेक्षा कोगनोळीसह परिसरातून व्यक्त होत आहे. बरेच दिवस झाले निपाणी तहसील ऑफिसमध्ये जो एक भ्रष्टाचार चालतो त्या संदर्भामध्ये आम्ही ह्यांना वेगवेगळी ठिकाणी आम्ही ह्यांना अर्ज आम्ही दिलेला आहे की बाबा आम्ही आंदोलन करणार म्हणून, तरी देखील ह्यांच्याकडून कुठल्याही पद्धतीचा सकारात्मक भूमिका त्या लोकांनी अजून घेतल्या नाही आहे. त्याकरिता सर्वे नंबर 757 बाबूराव कगुडे, बाबगुंड कगुडे, महावीर मगदूम आणि इतर लोकांनी जे तलाट्यांचा हात धरून आणि काही निपाणी तहसील ऑफिसमधल्या काही भ्रष्ट लोकांचा हात धरून जे चुकीच्या पद्धतीनं सर्वे नंबर 757 आमच्या मालकी जमिनीवरती त्यांनी आपला नावे लावलेला आहे, या संदर्भात प्रशासनाचं समोर ह्या गोष्टी आम्ही आणूनही दिलेल्या आहे. परंतु तरी देखील जशा पद्धतीनं त्यांच्यावर कारवाई झाल्या पाहिजे अजून तशी काही झाल्या नाही आहे. त्या संदर्भामध्ये आणि सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य कामगारांच्यावर जिथं त्रास होत केला जातो आहे त्या संदर्भामध्ये त्यांच्या विरोधामध्ये 21-3-2023 रोजी आम्ही ह्यांना आमरण उपोषणाचा आम्ही यांना इशारा इथे दिलेला आहे. आणि त्या संदर्भामध्ये त्या RTSवरती जे उतारे 757 सर्वे नंबरचे जे उतारे आहे त्या संदर्भामध्ये जे त्याच्यावरती लोन दाखवलं जातं, जे लोन दिसते की त्यांनी जे कर्ज घेतलेलं आहे त्या संदर्भात सब रजिस्ट्रर ऑफिस आणि त्यामध्ये असणाऱ्या इतर बँकांनी आम्ही माहितीच्या अधिकाराखाली आम्ही ती माहिती मागून घेतलेली आहे की कुठल्या कागदपत्राच्या आधारे त्यांना लोन दिलं गेलं आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना सर्वसामान्य नागरिकांना जो त्रास आता जो चालूच आहे हा आता थांबायला वेळ तयार नाही. परंतु आता 21-3-2023 आता आमरण आता उपोषण आता दिलेल्या नोटीस आता पाहू की सर्वसामान्य नागरिक सर्वसामान्य गरीब सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य अल्पसंख्याक म्हणून नावं घेणारे लोकप्रतिनिधी हे किती त्यावेळी आता साथ देतील आपल्याला आणि हे सर्वसामान्य जनतेलाही कळून जाईल. आणि सीमा भागामध्ये हे जे भ्रष्टाचाराचे प्रकार जे चालू आहेत हे 100% थांबलेच पाहिजे आणि आमचं आंदोलन भ्रष्टाचाराच्या विरुद्ध हे चालणारच आणि आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही कुणालाही घाबरतही नाही आणि त्यामुळे आमचं आंदोलन आम्ही थांबवणार नाही. त्यामुळे आता 21-3-2023 रोजीला आमचं एक आमरण उपोषण निपाणी तहसील ऑफिसमध्ये आम्ही हे करणारच. ही काळ्या दगडाची पांढरी आहे आणि त्याचबरोबर याची माहिती विविध इतर खात्यांना जिल्हाधिकारी सहित इतर विविध खात्यांना सुद्धा देण्यात आलेली आहे.